करिअरची अत्यंत छोट्या व्याख्या मी तुम्हाला सांगतो, ऐकायला बरे वाटतील. करिअर म्हणजे काय? तर दारासमोरची गाडी आणि बँक बॅलन्स नाहीये. करिअर म्हणजे काय? तर काम करत असताना तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद व्हायला पाहिजे. तुम्ही हॅपी पाहिजेत. हॅपी हॅपी जर नसताल ना तर कामत नाही गेलं. तुमच्या वर्गात येणारे प्रोफेसर, तुमच्या समोरची जी काही माणसं आहेत सगळी, मला तुम्ही सांगा, जर ती हॅपी नसतील तर तुम्हाला मजा वाटते का वर्गात यायला? नाही वाटत. आनंदी कधी असू आपण? ज्यावेळेस आपल्याला आपल्या आवडीचं काम असेल तेव्हा. रिक्वेस्ट करेल मी तुम्हाला सगळ्यांना, तुमची आवड शोधा आणि आवडीच्या क्षेत्रात जर जाता आलं तर आवडीच्या क्षेत्रात जा. क्रमांक 2 व्याख्या अशी आहे की करिअर करत असताना एक लक्षात घ्या, त्या करिअरमधून मला काय मिळणार आहे, यापेक्षा मी त्या करिअरला काय देणार आहे, हा विचार सगळ्यात जास्त प्रामुख्याने करा. मी काय देणार आहे, मला काय मिळणार आहे, हा विषय वेगळा आहे. मला एक आठवते अजून एक किस्सा. विश्वास नांगरे पाटलांचा आम्ही इंटरव्ह्यू घ्यायला गेलो होतो मुंबईमध्ये, मी आणि माझे 4 विद्यार्थी. आणि नांगरे पाटलांना आम्ही प्रश्न विचारले, ते IPS वगैरे ते सगळे प्रश्न विचारले. माझ्या विद्यार्थी मित्राने प्रश्न काय विचारला नांगरे पाटलांना, ते म्हणले, साहेब एक सांगा, 26-11 मुंबई रात्री की हल्ला झाला, आम्हाला जे कळलंय त्याच्यानुसार आम्ही म्हणतोय की ताज हॉटेलमध्ये तिथे पण मोठा हल्ला झाला आणि तिथे तुम्ही होतात. ऑलरेडी हेमंत करकरे, साळसकर, कामटे हे हुतात्मा झाले होते. कोण आलंय, कुठून आलंय, किती आहेत माहीत नव्हतं आणि वरती अख्ख्या बिल्डिंगमध्ये अंधार होता. अनेक लोक जवान शहीद झाले होते आणि संपूर्ण भारत हवालदिल झाला होता. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही IPS ऑफिसर म्हणून तिथे गेलात, तुमच्यासोबत 2 पोलीस शिपाई होते. तर आमच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की साहेब मला तुम्ही सांगा, मला कळत नाहीये की काय नेमकं झालं, पण ज्यावेळेस अशी सगळी पार्श्वभूमी होती, करकरे, साळसकर, कामटे गेलेत, आपण वेठीस धरलो गेलोय, पाकिस्तानचे लोक आले तसा अंदाज आहे पण कोण माहीत नाहीये, अशा परिस्थितीत तुम्ही ज्यावेळेस इमारतीच्या खालून वरती चालत चालला होतात त्या पाकिस्तानच्या लोकांना शोधण्यासाठी, तुम्हाला भीती वाटली नाही का? हा प्रश्न विचारला. तुम्हाला भीती वाटली नाही का? आणि याच्यावर उत्तर देताना नांगरे पाटलांनी आपला पेपर वेट जो होता त्यांच्याशी खेळत होते आणि त्यांनी उत्तर काय दिलं ते श्वास रोखून ऐका. त्यांनी उत्तर दिलं, ते म्हणाले, राजा आमच्यासमोर 2 पर्याय होते त्यावेळेस, 2 शक्यता. शक्यता नंबर एक अशी होती की आम्ही खालनं वर चाललो होतो, वरती पाकिस्तानचे अतिरेकी होते, आमच्याकडे काही का होण्या छोटी अस्त्र होती, रिव्हॉल्व्हर आणि गन होत्या, आम्ही अंधारात गोळे मारत चाललो होतो. शक्यता नंबर एक होती की आमच्या गोळीने पाकिस्तानच्या अतिरेकीचा ठाव घेतला जाईल आणि तो मरेल, ही शक्यता नंबर एक होती. नांगरे पाटील म्हणले की मग ते पाहिजे होतं ना आम्हाला, त्यासाठी तर चाललो होतो ना, का मोबाईलला रेंज येत नाही म्हणून वर चाललो होतो, त्यासाठी तर चाललो होतो त्यांना ठोकायला. तो ते म्हणले की घाबरायचं कुणी, माझा देश, माझी मुंबई, आमचं ताज हॉटेल, हा शस्त्र आमची, आम्ही तुम्हाला ठोकतोय, आम्ही नाही घाबरायचं म्हणले, तुम्ही घाबरायला पाहिजे पाकिस्तानच्या अतिरेक्याने. शक्यता नंबर एक ते म्हणले घाबरायची काय गरजच नाही. शक्यता नंबर दोन काय ते म्हणाले, कदाचित असं पण होऊ शकलं असतं अंधारात अंदाज न आल्यामुळं पाकिस्तानच्या अतिरेक्यांकडनं आलेलं एखादं ग्रेनेड किंवा गोळी यांच्यामुळं आमचा ठाव घेतला गेला असता आणि आम्ही खलास झालो असतो. शक्यता नंबर 2. आणि त्याच्यानंतर पुढे काय ते बोलले लक्ष देऊन ऐका, कारण IAS IPS व्हायचंय, करिअरमध्ये जायचंय, उद्देश काय पाहिजेत, महत्वाची गोष्ट, उद्देश काय पाहिजेत, ज्यासाठी मी व्याख्यान देतो. त्यांनी सांगितलं शक्यता नंबर 2 होती की आम्ही मरणार, आम्ही हुतात्मा होणार. त्याच्या पुढे ते बोलले, खरं तर म्हणले आम्ही पोलीस सेक्टरमध्ये डिफेन्समध्ये सैनिक बनताना एक शपथ घेत असतो आणि ती शपथ असते की देशाच्या आणि देशबांधवांच्या रक्षणासाठी दुर्जनांचा नाश किंवा शत्रूचा नाश करावताना मरण आले तरी बेहत्तर, आणि म्हणून ती आम्ही शपथ सुरुवातीला घेतलेली असते. कदाचित काही काही लोकांच्या नशिबात हे गोष्टी येतात. ते म्हणाले की असं जर झालं तर खूप मोठा लॉस व्यक्ती म्हणून आमचा असतो, कारण जगायचं राहून जातं, आमचा लॉस असतो आमच्या कुटुंबाचा, कारण त्यांच्या घरातला एक व्यक्ती कमावता मुलगा जातो, पती जातो आणि वडील जातात, ते पण वाईटच आहे. पण ते म्हणाले की त्याच्यातून आम्ही असा विचार करतोय, आम्ही नशिबवान असतो एका गोष्टीसाठी, आम्ही नशिबवान असतो एका गोष्टीसाठी. ते म्हणाले आमच्या मृत्यूनंतर मरतात तर सगळेच,
मरतात तर सगळेच, गाडी घसरून पण कोणीतरी मरतो आणि कोणी झोपेतच मरतो, पण आमच्या मृत्यूनंतर आमच्या मृतदेहावरती आमच्या सगळ्या देशबांधवांसाठीचा प्यारा तिरंगा झेंडा असतो आणि ते नशीब आमच्याकडे असतं. त्यामुळे शक्यता नंबर 2 मध्ये आम्हाला तिरंगा मिळणार होता. आम्हाला जर तिरंगा मिळणार असेल तर आम्हाला ते पाहिजे होतं. ते म्हणाले दोन्ही शक्यतांची अडचण नसते. जो IPS मनापासून झालेला असतो, जो सैनिक मनापासून झालेला असतो, तो हा विचार नाही करत. माझे ओळखीचे एक सैनिक बांधव, लग्नाची मिरवणूक आहे ना, त्यांचं स्वतःचं लग्न झालंय, मिरवणूक चालू आहे, घराकडे येत आहेत, नवरी सोबत आहे, झांज पथक चालू आहे, आणि तितक्यात घरातल्या लँडलाईन वरती फोन आला हेडक्वार्टर वरतून, बॉर्डर भागामध्ये गडबड झाली आहे, ताबडतोब या. आणि ताबडतोब याचा अर्थ असा असतो कळल्यानंतर अमुक तासांमध्ये पोहोचला पाहिजे. आणि बिचाऱ्याचं लग्न आज झालंय, उद्या जेजुरीला जायचंय, परवा पूजा आहे, तेरवा गोंधळ आहे, पाहुणे जमा झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीत आमचा तो सैनिक बांधव, नातेवाईकच आहे आमचा तो, तो ताबडतोब घरी आला, मुंडवळ्या काढल्या, अंगावरचे ते नवरदेवाचे कपडे काढले, घरामध्ये शांतता पसरली, सगळे गप्प झाले, सैनिकाचा पोशाख पहनला, नवरी जी होती नवरीच्या लक्षात आलं की आपण ज्याच्याशी लग्न केलंय हे आपल्या आयुष्यामध्ये असं घडणारच आहे, तो देशाच्या रक्षणासाठी चाललाय, डोळ्यात अश्रू नकोत तर ओवाळण्यासाठीचा ताट घे. आणि म्हणून त्यांनी निरोप दिला आणि आमचा सैनिक लग्न झाल्याच्या दिवशी बॉर्डरला गेला. आणि असे हजारो लाखो सैनिक असतात मित्रांनो, देशाच्या रक्षणासाठी जायचंय हे जर क्लिअर असेल तर त्याला याचा त्रास होत नाही. तो पुन्हा घरी आला, नंतर त्याचं त्याचं वैवाहिक आयुष्य जगला. कदाचित मला असं वाटतं की त्या त्या सुखांसाठी आपण काय करतो माहिती का, मला सगळी सुख आत्ताच मिळाली पाहिजे असं म्हणतो आणि कॉलेजमधला करिअरचा पाया जो असतो तो ढिसाळ करून टाकतो. मी तुम्हाला 2 ऑप्शन सांगतो आणि माझ्या व्याख्यानाच्या उत्तरार्धाकडे जातो, कारण पुढचे वक्ते आले असतील. मित्रांनो तुम्हाला 2 मी पर्याय सांगतो करिअरचे. पर्याय नंबर 1 आहे, तो ऐकायला बरा वाटेल. पर्याय नंबर 1 आहे, येणाऱ्या 4-5-6 वर्षामध्ये मजा करा, टाइमपास करा, लग्नाची पत्रिका नसेल तरी जेवायला जा, डीजे चालली असेल तर त्याच्यात नाचायला जा, आईने घरी स्वयंपाक बनवून ठेवला तरी ढाब्यावरतून जेवण करून ये, 2-व्हीलर गाडी ट्रिपल सीट रॉंग साईडने चालव, वाढदिवसाचा केक कापायचा नसतो तर तोंडावर लावायचा असतो हे कर. आणि मजा करताना एका बाजूला म्हण की दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी व्हायला पाहिजे अमुक अमुक आणि तिथं अन्नाची नासाडी कर. मजा करताना गांभीर्य विसरून जा, कारण कुणीतरी म्हणत असतं ये जिंदगी ना मिलेगी दोबारा, ये जिंदगी ना मिलेगी दोबारा, तरुण आहे एन्जॉय कर, नंतर काय मजा करायला चान्स नाही. आणि दुर्दैवाने मला याचा पण उल्लेख आता भाषणात करावा लागतोय, तो म्हणजे चारित्र्यापासून संस्कारांपर्यंत सगळ्या गोष्टींना मूठमाती देणं हा जर प्रघात निर्माण झाला तर मला असं वाटतं की ऑप्शन नंबर 1 हा अत्यंत धोकादायक आहे संस्कृतीला, देशाला, समाजाला, तुम्हाला. ऑप्शन नंबर 1 मध्ये काय होणार माहितीये का, 5-6 वर्ष मजा केली, पुढची 40 वर्ष मात्र तुला सजा असणार आहे बाबा. का, शिकायच्या वयात शिकला नाही, जे शिकला ते नीट नाही शिकला, स्वविकसन केलं नाही. आता मी ज्यांच्या समोर बोलतोय त्यांना तर ही अडचण नाहीये, कारण माझी अशी धारणा आहे की सकाळच्या वतीने यिनच्या ह्याच्या सहभागी विद्यार्थी म्हणजे ते डेव्हलप झालेले विद्यार्थी आहेत, हे ऑप्शन नंबर 1 मधले नाही आहेत. पण मी का सांगतो, तुम्ही अजून 4 लोकांना सांगा की ऑप्शन नंबर 1 सहाय्याने गेलात तर पुढची 40 वर्ष सजा मिळेल, पगार 8,000-10,000. आणि लग्नाच्या वेळेस जर तुम्ही म्हणणार ना बॉसला पगार वाढून देता का, तो पगार तो म्हणेल आत्ता किती आहे 10,000, ठीक आहे वाढून देतो 10,300. अशी वेळ येईल. मग काय करायचं, सैराट पिक्चर मधला नागराज मंजुळेचा खूप मस्त डायलॉग आहे, त्याने करिअर गायडन्स साठी लिहिलं असं मला वाटतंय. तो डायलॉग असा आहे, परशाचा बाप परशाला म्हणतो बुटीतून जाताना, परशा 2-4 बुक वाच रे, परशा 2-4 बुक वाच रे, सावलीतली नोकरी मिळेल. सावलीतली नोकरी म्हणजे अधिकारी होशील, उद्योजक होशील, संशोधक होशील, कुणीतरी चांगला बनशील आणि सावलीत म्हणजे अधिकारी म्हणून आतमध्ये ऑफिसमध्ये बसून काम करशील. परशाने ते ऐकलं नाही आणि पर्सन जे केलं ते आपण करतोय. ऑप्शन नंबर 1 वाईट आहे. ऑप्शन नंबर 2 काय माहिती आहे, ऑप्शन नंबर 2 आहे, बघा शहाण्या माणसाला कळलं पाहिजे.
चाणाक्ष मुद्दा वापरा. फक्त 4 ते 6 वर्ष कष्ट करा आणि तुमच्यासाठी तर 6 पण नाही, मी 10वीच्या मुलांना 6 सांगतो, तुमच्यासाठी फक्त 3 ते 4 वर्ष कष्ट आहेत. कष्ट काय आहेत? शेतात नाही काम करायचं, खड्डे खोदायला जायचं नाहीये, पहाटे पेपर टाकायला जायचं नाहीये. फक्त एक काम आहे, आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम बना, स्वविकसन करा, इंग्लिश इम्प्रूव्ह करा, मराठी इम्प्रूव्ह करा, भाषा सुधारा, अभ्यास नीट करा, चांगले मार्क पाडा, स्पर्धात्मक राहा, कौशल्य जपा. फक्त 3-4 वर्ष करा आणि त्यानंतर पुढे काय मिळणार आहे? पुढची 30-40 वर्ष सुख आहे, समाधान आहे मित्रांनो. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान सगळं मिळणार आहे. इतकं की तुम्ही एखाद्या ठिकाणी गाडीतून गेलात ना, तर गाडीतला दरवाजा उघडण्यासाठी तुम्हाला दरवाजा आतून सुद्धा उघडावा लागत नाही, बाहेरनं दरवाजा उघडतात, या सर या मॅडम. आणि ही सगळ्यात मोठी शक्यता तुमच्यासाठी व्हायची असेल तर मला असं वाटतंय निवडलेल्या क्षेत्रांमधला सामाजिक दृष्टिकोन ठेवून मी जाईल, हा भाव विसरू नका. व्याख्यानाच्या जास्त उत्तरार्धाकडे जाताना मी काही गोष्टींची आठवण करून दिली आणि आपली रजा गेली. मूळ मुद्दा असा आहे की ही जी युवक शक्ती आहे, मी जी व्याख्यानं देतोय, माझ्या घशाचं ऑपरेशन झालंय, तरी सुद्धा कंठाचं, बरं का, कंठाचं ऑपरेशन, जिथून आवाज निघतो तिथलं ऑपरेशन झालंय, तरी मी भाषण का करतो? एक तर आहे मला जरा जास्त आहे, दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे या निमित्ताने जर मला प्रबोधन करण्याची संधी मिळाली तर मला हे सांगायचं आहे की 40 वर्षानंतर जर आपण म्हणालो की चला रे काहीतरी करूयात, तर जगातील सगळ्यात जास्त म्हाताऱ्यांचा देश भारत असेल. आत्ता जगातील सगळ्यात जास्त तरुणांचा देश आहे, 40 वर्षानंतर ही सगळी तरुण म्हातारी होतील ना. आणि त्यावेळेस जर मी आव्हान दिलं, सकाळी यांनी आव्हान दिलं, चलो हम कुछ तो देश के लिए करेंगे, ती म्हणतात की गुडघे दुखतायत, आता नाही, आता उत्साह राहिलेला नाहीये काही देशासाठी करायला. आणि मी तुम्हाला पुण्याचं सांगतोय, देशासाठी काय करायचं नाहीये, तुमचंच तुम्ही काम नीट करा, दॅट्स ऑल. दिलेलं काम छानपणे करणं यालाच देशभक्ती म्हणतात. फक्त हे सगळं करत असताना मी 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 असं नाही करायचं, आम्ही आम्ही आपण सगळे असं जर करू शकलो तर. आणि हे असं सुसंस्कृत माणसांचं आणि हसऱ्या माणसांचा, समाधानी लोकांचा देश जेव्हा राष्ट्रभावनेने काहीतरी काम करू लागेल. मगाशी मी 2 उल्लेख केले होते, एक म्हणजे उद्योजकता आणि दुसरा म्हणजे संशोधन. ही 2 क्षेत्र तुम्हाला जर खुणवली लागली आणि खूप मोठ्या संख्येने आपल्यातनं काही मंडळी तयार झाली तर 100% आपण जगावरती अधिराज्य गाजू शकतो. कसं ते थोडक्यात सांगतो आणि आपला निरोप घेतो. इथे जर आपली इकॉनॉमी ॲक्सिलरेट झाली भारतामध्ये, आणि ती फक्त पुण्या मुंबईत करून चालणार नाही हो, तिथं ते घोळ झाला, सगळा घोळ झालाय. औरंगाबाद स्वतंत्रपणे विकसित होतंय, अजून व्हायला पाहिजे. नांदेड अजून विकसित होतंय, अजून व्हायला पाहिजे. बीड, उस्मानाबाद, आंबेजोगाई, हे सगळा भाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तुम्ही नुसतं ट्रिपला जरी गेलात ना सिंधुदुर्गमध्ये, तर तुमच्या डोक्यात असा विचार आला पाहिजे इथं पर्यटन व्यवसाय चालू शकतो. काहीच नाहीये आता पर्यटन व्यवसाय, लोक जातात तिथं राहतात, मासे खातात आणि निघून येतात, परंतु तिथं इतिहास बी आणि एम ए झालेल्या उत्तम ग्रॅज्युएटची अशी गरज आहे की तिथला इतिहास कुणीतरी गाईडच्या ऐवजी वेगळ्या भाषेत कुणी सांगू शकणारा, त्याच्यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही भाषांवरती कंट्रोल असलेला, दिवसाला 3,000 रुपये कमवू शकतो मित्रांनो. 3,000 × 30 = 90,000 होतो. खूप मोठ्या संख्येने खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे वाट बघतायत. इकॉनॉमी ॲक्सिलेट करण्याचं पुण्यकर्म आपलं करता आलं तर ते आपलं करिअर होऊ शकेल, ते आपल्या देशाचं करिअर होऊ शकेल. आणि दुसरा मुद्दा मी सांगितला तो आपापल्या क्षेत्राच्या माध्यमातून जगभर पोचण्याच्या प्रक्रियेत आपण सहभागी व्हायला पाहिजे, जगभर. आणि कसं व्हायला पाहिजे, माझं एक स्वप्न आहे, येडं स्वप्न आहे, हे स्वप्न खरवलं असं वाटत नाही जर कुणी काम नाही केलं तर, पण मी पाहतोय ते स्वप्न आणि त्याच्यावरती मी काम पण चालू केलंय. भारतामध्ये उद्योजक इतके तयार व्हायला पाहिजेत, ते नुसते औरंगाबादमध्येच नाही, आपल्यापैकी काही लोकांचे व्यवसायाच्या शाखा एक औरंगाबादमध्ये आहे, दुसरी मुंबईमध्ये आहे, आणि तिसरी कदाचित शांघाय किंवा ऑस्ट्रेलियामध्ये. बघा, इमॅजिन करा, फुकट स्वप्न बघायला काय पैसे पडत नाहीत, नुसतं इमॅजिन करा. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जर इमॅजिन नाही केलं तर काहीच होणार नाही. इमॅजिन करा, आणि तुम्हाला इमॅजिनेशनचं मी सांगायची गरज नाही, तुम्ही इमॅजिन करत असता सगळ्या गोष्टी, अनेक गोष्टी, मी अमुक होईल तमुक होईल. करा इमॅजिनेशन की तुम्ही जगभर पोहोचलाय. आणि जगामध्ये काय व्हायला पाहिजे, आत्ता काय झालं माहितीये का, आत्ता काही गोष्टी घडल्यात अमेरिकेमध्ये, तिथले स्थानिक लोक आहेत ना ते मोर्चे काढतात. मोर्चे काय? स्टॉप इंडियन इंजिनियर्स, भारतीय लोकांना थांबवा. ट्रम्प तात्यांकडे आव्हान करतात,
हे बा झालं की किती दिवस झालं भारतीय लोक भूमिपुत्रांचं काय, तिथे पण आज प्रॉब्लेम आहे का माहिती का? भारतीय लोक जे आहेत ना यांचा ब्रेन तल्लक असतो. आता तिथं अमेरिकेत तर झाले बरं का, अमेरिकेमध्ये तर अशा वसाहती आहेत आपल्या भारतीयांच्या वसाहती. आपलं स्वप्न त्याच्यापेक्षा मोठं आहे. ब्रिटिशांनी जे केलं ते काय होतं, ते जुलूमशाहीने ते जगभर पोचले होते. आम्हाला जुलूमशाही नाही करायची, ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या जीवावरती आम्हाला जगभर पोचायचे. जगामध्ये सगळीकडे भारतीय उद्योजकांचा बोलबाला असला पाहिजे, इमॅजिन करा असला पाहिजे. काही दिवसांपूर्वी मी पेपरमध्ये वाचलं की ऑस्ट्रेलियामध्ये बजेट मांडायच्या वेळीस ऑस्ट्रेलियन फायनान्स मिनिस्टरनी भारतीय उद्योजकांची बैठक घेतली होती, 3000 उद्योजकांची बैठक. आणि काय विचारलं माहिती का, जरा तुमच्या सजेशन देता का बजेटमध्ये इन्व्हॉल्व्ह करायच्यात. असं सगळ्या देशांमध्ये जर झालं तर, असं जर सगळ्या देशांमध्ये झालं तर भारतीय उद्योजकांचा वरचष्मा त्यांच्या त्यांच्या इकॉनॉमीवरती राहील. डॉलर आणि रुपयामधला जो फरक आहे ना, $1 = 70 भारतीय रुपये, एकदम चुकीचं आहे हो. गरीबातला माणूस अजून गरीब बनत चाललाय, श्रीमंत आधी श्रीमंत बनत चाललाय. ह्या गरिबीवरच्या समस्येवरती उपाय हाच आहे उद्योजकतेचा. इथे उद्योजकता, इथून पुढे आम्ही बाहेर पसरत जाऊ, इतकं पसरत जाऊ की जगभरामध्ये भारतीय उद्योजक भारतीय माणसं असतील. मी असं म्हणत नाही की दॅट इज ब्रेन ड्रेन. आपलं इथं पण आहे ना, मूळ इथंच आहे. आणि तिथला आपण व्यवसाय करायचा आहे, तिथं व्यवसाय आहे, तो पैसा इकडं आणायचा आहे आणि इथं समृद्ध करायचंय. त्यांना नाही समृद्ध करायचं, पण बाय डिफॉल्ट समृद्ध होतील, होऊ देत, काय बिघडत नाही. ब्रिटिशांनी रेल्वे टाकली, आपण वापरतोय ना, तिथेही लोक म्हणतील ना की इंडियन्सनी आमची डेव्हलपमेंट केली. माझं स्वप्न असं आहे की एक अमेरिकन सासू तिच्या सुनेला त्यांच्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅटमध्ये असं म्हणेल की सुनबाई, खाली हा गोंगाट आणि गोंधळ कसला चाललाय आणि आवाज वेगळ्या पद्धतीचा आवाज कसला येतोय ग. तर सुनबाई, अमेरिकन सुनबाई तिच्या सासूला म्हणेल, सासूबाई यू डोंट नो, सध्या गणपती चालू आहेत आणि गणपतीची विसर्जन मिरवणूक चालू आहे. सी युअर सन वाजविंग ढोल. अमेरिकन माणूस ढोल वाजवतोय, ताशा वाजवतोय. प्रॉब्लेम काय झाला माहिती का, आम्ही फ्रेंडशिप डे साजरा करायचा आणि भारतातलं काय म्हणता येईल की भाऊ आणि बहिणीचं पवित्र नातं असलेल्या त्याच दरम्यानचा राखी पौर्णिमा सण तिकडे जात नाही. का जात नाही माहिती का, का जात नाही. आई आणि मुलाचं नातं उत्तम असलेल्या सर्व धर्मांमध्ये, भारतीय धर्मांमध्ये असलेलं नातेसंबंध जगभर का पोचत नाही आणि इथं जे काही उत्तम झालंय ते तिथं का पोचत नाही. रिझन एकच आहे, रिझन आहे की जे श्रीमंत असतात त्यांचं ऐकतात, गरीबाचं कोण ऐकते. जो माणूस श्रीमंत असतो त्याचा आपण फॉलो करतो. श्रीमंत माणसाकडे जो मोबाईल असतो तो गरीब घेण्याचा प्रयत्न करतो. श्रीमंत माणूस जसं जेवतो तसं गरीब जेवायला बघतो. श्रीमंत देश जसा वागतो तसं बाकीचे देश वागायला लागतात. भारत जर श्रीमंत झाला तर भारत जे करतात ते बाकीचे लोक करायला लागतील आणि असं जर झालं तर कदाचित सुजलाम सुफलाम संस्कृती जगभर पोहोचेल. व्हायला पाहिजे भारतीय संस्कृती ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने काही एक जीन्स आहेत सर्व धर्मांच्या. हिंदू धर्म असं नाही, सगळ्या धर्मांमध्ये भारतीय संस्कृती एक वेगळी संस्कृती आहे. ती पोचवायची असेल अशी नाही पोचणार, त्यासाठी आपल्याला श्रीमंत बनावं लागेल आपल्या देशाला. आणि असं व्हायला पाहिजे की इनच्या पुढच्या काही 15 वर्षानंतरच्या कार्यक्रमात जर मला व्याख्यानाला बोलवलं तर मी जर प्रश्न विचारला एक अमेरिकन डॉलर म्हणजे किती भारतीय रुपये, याचं उत्तर मागच्या साईडने असं आलं पाहिजे, हो विजय नवले सर अरे चुकलं राव तुमचं प्रश्न चुकीचा विचारलाय तुम्ही. मी म्हणलं काय चुकलं, एक अमेरिकन डॉलर म्हणजे किती भारतीय रुपये. तो पोरगा म्हणेल अहो 20 वर्षापूर्वी ती परिस्थिती होती. दरम्यानच्या काळात आमच्या देशभर पसरलेल्या युवा शक्तीने दिलेल्या क्षेत्रात इतकं उत्तमपणे काम केलं, टाइमपास नाही केला, वेळ व्हायला नाही घालवला, भारताची क्रयशक्ती वाढवली नवले सर. तुम्ही आता उलटा प्रश्न विचारा, एक अमेरिकन डॉलर म्हणजे किती भारतीय रुपये प्रश्न न विचारता तुम्ही आता असा प्रश्न विचारा, एक भारतीय रुपया म्हणजे किती अमेरिकन डॉलर. आम्ही छातीवर हात टाकून सांगू 70 भारतीय रुपये. तस जर झालं पाकिस्तान हल्ला करेल आपल्यावर, डेंजर म्हणतील, तंगड तोडून हातात देतील, चुकून पण जाऊ नका म्हणतील, चुकून पण जाऊ नका. चायनीज ऑलरेडी लांबचा दिसतच नाही. आणि मी तर तुम्हाला खरं सांगतोय की चायनाला सप्लाय करणाऱ्या माल कंपन्या आपण तयार करायच्या भारतामध्ये, हे उद्दिष्ट आपण जर ठेवलं आणि त्याला फार शिक्षण लागत नाही, साधा व्होकेशनल कोर्स घेतला, साधा ITI शिक्षण, डिप्लोमा इंजिनिअरिंग, कॉमर्स ग्रॅज्युएट, नो प्रॉब्लेम, आपण आपले तर वस्तू तयार करू. आपल्याकडे हस्तकुशलता वगैरे इतकं छान आहे मित्रांनो,
साध्या साध्या गोष्टी आपण काय करतो माहिती का, फॉरेनर्सला मानतो आणि आपण आपल्या लोकांना खराब म्हणतो. इतकी कौशल्य आपल्या आदिवासी बांधवांमध्ये सुद्धा आहेत, आपण ती अक्वायर केली पाहिजे. काल मी येताना राजीव दीक्षितांचं भाषण ऐकताना एक मुद्दा ऐकला की कुकरमध्ये बनवलेला स्वयंपाक आणि मातीच्या भांड्यात बनवलेला स्वयंपाक, साध्या साध्या गोष्टी आपण हरवून गेलो. जगाला द्यायचंय हो, आपण जगाला द्यायचंय आणि म्हणून हे जगाला देण्यासाठी एक मात्र करावं लागेल, कुणी असं बळजबरी घेणार नाही, एक आपली किंमत वाढवावी लागेल. आणि देशामध्ये देशाची किंमत जर वाढवली तर आपल्याला समृद्ध करावा लागेल देश, शेतीमध्ये करावा लागेल, शिक्षणामध्ये करावं लागेल. असं व्हायला पाहिजे की एप्रिल महिन्यामध्ये जर हवामान खात्याने सांगितलं की 8 जूनला औरंगाबादमध्ये हलक्या सरी पडतील 4:30 वाजता, तर औरंगाबादमध्ये हलक्या सरी चालू झाल्यानंतर ज्यावेळेस घड्याळात बघितलं जाईल त्यावेळेस 4:30 वाजलेले असतील. हे काम हे तर करायचं आहे. आणि हे सगळं काम करत असताना अत्यंत प्रतिभावंत अशा पद्धतीचे आपण सगळे आई वडिलांचा नीट वापर, म्हणजे ज्यांचं ज्यांना वागवायचंय इथून पुढच्या दिवसांमध्ये, मला फार वाईट वाटतं पोरगा औरंगाबादचा पोरगा पुण्यात शिकतो, आई वडील इथं राहतात, ज्यांच्यासाठी तुम्ही काम करताय ते पुण्यात आणि इथं आई वडील मात्र असे राहतात, तेही चुकतंय. ह्या सगळ्यांचे विचार करून, ह्या सगळ्या विचार पूर्ण करून आपण कुटुंब पण नीट सांभाळणे, स्वतःचं हेल्थ नीट सांभाळणे आणि बाकीच्या ह्या सगळ्या देशव्यापी गोष्टी करणे, याला टोटॅलिटीमध्ये करिअर म्हणतात. थोडक्यात सांगतो, तुम्ही खूप पैसे कमावले आणि तुमच्याच मुलाला 10वीच्या परीक्षेमध्ये समजा चांगले मार्क पडले आणि पेढे आणले, तुमची खूप मोठी प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही पेढ्याला हात लावला आणि म्हणला नाही थोडाच खातो, का? शुगर आहे. कुणीतरी तुमचा मित्र म्हणला वयाच्या 85 मध्ये, अरे लेट्स सेलिब्रेट यार, लेट्स डान्स, ती म्हणले नाही माझे गुडघे गेलेत. मित्रांनो, स्वतःच्या हेल्थ सकट असलेलं आरोग्य, उत्तमता, बाकी करिअरमधले बाकीचे ॲस्पेक्ट्स, पैसा वगैरे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्याच, परंतु या सगळ्यांची बेरीज म्हणजे करिअर आहे. करिअर म्हणजे एकलकोंडेपणाचा कारभार नाहीये, आणि करिअर म्हणजे मी एकटाच काहीतरी करतोय बाकीच्यांनी मला फॉलो करा असं पण नाहीये. सगळ्यांना घेऊन सर्व क्षेत्रांमध्ये देशाचा विकास करणं आणि हा विकास करत असताना आपलाही विकास करून घेणं, याला म्हणता येईल करिअर. असं जर करिअर झालं तर मला पूर्ण खात्री आहे तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आवडीचं काम केल्यामुळं स्माईल असेल. आणि अजून एक माझी अपेक्षा, एक स्वप्न आहे ज्यासाठी मी व्याख्यानं देतो. मी व्यक्ती निर्माण प्रतिष्ठान आणि राष्ट्रनिर्माण प्रतिष्ठान यावरती काम करतो, भारतभर फिरतोय, नूतन महाराष्ट्र वतीने तिथे मी काम करतो. एक अपेक्षा अजूनही ती व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. 20 वर्षांनंतर जगाचा जर सर्वे करण्यात आला आणि जर विचारला प्रश्न, जगातील सगळ्यात जास्त हसऱ्या आणि समाधानी लोकांचा देश कोणता, माझी अशी इच्छा आहे की निदान ऍटलीस्ट तिथं तरी वर्ल्ड कप जिंकू अथवा नाही जिंकू मला माहित नाही, जिंकला तर चांगलंच आहे, पण देशात जगातील सगळ्यात जास्त समाधानी हसऱ्या लोकांचा देश, सुसंस्कृत लोकांचा देश, सुजलाम सुफलाम देश भारत असला पाहिजे आणि याच्या योगदानामध्ये आमचं करिअर असलं पाहिजे, एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यानंतर आपली रजा घेतो. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. माझ्याशी संपर्क ठेवायचं असेल तर मी मगाशी उल्लेख केला, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आमची वेबसाईट आहे, PCET नूतन महाराष्ट्र, ज्या ठिकाणी इंजिनिअरिंग व्होकेशनलचे कोर्सेस चालतात, मॅनेजमेंटचे कोर्स चालतात आमची संस्था. तसं म्हणलं तर आत्ता प्लेसमेंटच्या बाबतीत नंबर एक आहे. वैयक्तिक मला संपर्क करायचा असेल तर मी जाताना नंबर देईल. अदरवाईज careerpathfinderchart.com नावाच्या वेबसाईटवरती माझी सगळी माहिती, करिअर विषयातली माहिती, पुस्तकं विनामूल्य उपलब्ध आहेत, तुम्ही ती डाउनलोड करून तुम्ही वापरू शकता, careerpathfinderchart.com. मला असं वाटतं की आपण एकमेकांच्या संपर्कात राहू, सकाळच्या संपर्कात राहू आणि सकाळींचं जे उद्दिष्ट आहे ते सफल करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.